मार्कंड पिंपरी येथे बेकायदेशीर मद्य विक्रेत्यांवर पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65(E)(83) प्रमाणे फिर्यादी पोलीस नायक सुरेश रावण पवार नेमणूक कळवण पोलीस ठाणे यांनी आरोपी राजेंद्र वाळू गांगुर्डे वर्ष 32 राहणार मार्कंड पिंपरी तालुका कळवण जिल्हा नाशिक यांच्यावर CRPC 41(1) प्रमाणे नोटीस अदा केली आहे। 17 मे रोजी 11:15 सुमारास कळवण ते नाशिक रोडवर SP कॉलेज जवळ मानोरशिवार तालुका कळवण येथे मिळालेला माल 3360 एका काळ्या रंगाची कॉलेज बॅग त्यावर HP असं नाव लिहिलेलं होतं त्यामध्ये देशी दारू प्रिंट संत्रणावाचं लेबल असलेल्या 48 क्वार्टर प्रत्येकी 180 मिली मापाच्या 70 रुपये किमतीच्या अंदाजे 3360 काळ्या व पिवळ्या रंगाची कॉलेज बॅग असलेली त्यामध्ये देशी दारू प्रिंट संत्रणावाचं लेबल असलेल्या 48 क्वार्टर प्रत्येकी 180 मिली मापाच्या 70 रुपये किमतीच्या 3500 तसंच एका खाकी व दोन्ही बाजूला सफेद रंगाची कॉलेज बॅग असलेली त्यामध्ये देशी दारू प्रिंट संत्रणावाचं लेबल असलेल्या 100 क्वार्टर प्रत्येकी 90 मिली मापाच्या 3500 रुपये किंमत तसेच 700 रुपये काळ्या रंगाची कॉलेज बॅग त्यावर HP नाव लिहिलेलं यामध्ये मॅकडॉल नंबर 1 लाल रंग नावाचं लेबल असलेल्या 5 क्वार्टर प्रत्येकी 180 मिली मापाच्या 140 रुपये किमतीच्या अंदाजे किंमत 320 रुपये तसंच काळ्या निळ्या रंगाच्या बॅगेत मॅकडॉल नंबर 1 नावाचं लेबल असलेल्या 4 क्वार्टर प्रत्येकी 90 मिली मापाच्या किंमत 80 रुपये अंदाजे किंमत 5,25,000 रुपये किमतीची ट्रिबर कंपनीची गाडी क्रमांक MH 41 BE 93-01 असा मुद्देमाल कळवण पोलिसांना आढळून आलाय। आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी विना परवाना बेकायदा प्रिंट संत्रा देशी दारू व विदेशी दारूची ट्रिबर कंपनीची गाडी क्रमांक MH 41 BE 93-01 यात एकूण 5,36,240 रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा वाहतूक करताना कळवण पोलिसांना आढळून आलाय। याला न्यायालयामध्ये रवाना केले असून वरिष्ठांच्या आदेशाने गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार मधुकर तारू करत आहेत। कळवण पोलिसांनी मार्कंड पिंपरी येथे बेकायदेशीर मद्य विक्रेत्यावर कारवाई केली। यातील राजेंद्र वाळू गांगुर्डे याच्याकडून कळवण पोलिसांनी तब्बल 5,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी वणी प्रतिनिधी माधव खाबिया।